नमस्कार, मी प्रीती सरकले तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी फूड चॅनलमध्ये स्वागत करते. जसं की आपण मागच्या व्हिडिओमध्ये खोबऱ्याचा यूज करून मोदक बनवले होते, तर आज आपण केसर पिस्ता मावा मोदक बनवणार आहोत. खूप सरळ सोपी रेसिपी आहे ही. अगदी 3 इन्ग्रेडियंटचा वापर करून आपण ही रेसिपी बनवणार आहोत. खायलाही खूप टेस्टी लागतात आणि खूप झटपट असे बनतात. चला तर मग वेळ न घालवता आपल्या आजच्या या रेसिपीला सुरुवात करूया. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल फ्रेंड, तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करायला विसरू नका. आणि बाजूला जे बेल आयकन आहे त्याच्यावरती क्लिक करा, ज्याने तुम्ही असेच नवीन नवीन रेसिपीचा आनंद घेऊ शकाल. केसर पिस्ता मावा मोदक बनवण्यासाठी आपल्याला सर्वात आधी 4 चमचे तूप टाकून घ्यायचे कढईमध्ये. थोडं मेल्ट झाल्यावरती मेल्ट झालंय. आता आपल्याला यात दूध टाकायचंय. मी हाफ कप दूध घेतलंय. हे दोन्ही व्यवस्थित तापलं, तापून घ्यायचंय आपल्याला ह्याला व्यवस्थित. आता बघू शकता तुम्ही आपलं दूध आणि हे तूप व्यवस्थित मिक्स झालंय. आता स्लोली आपल्याला यात मिल्क पावडर ऍड करायचे. मी 2 कप मिल्क पावडर घेतली आहे. मला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं यात. आणि 1/4 कप साखर घेतली आहे मी. जसं मिल्क पावडर मध्ये ऑलरेडी शुगर असते, तर 1/4 कप किंवा तुम्हाला जसं गोड आवडत असेल त्याप्रमाणे तुम्ही साखर वापरू शकता. माझ्या मते तर 1/4 कप हे परफेक्ट आहे. ह्याला मिश्रणला जरी लम्स दिसत असेल तर काही प्रॉब्लेम नाही. ते नंतर मिक्स करता मिक्स करून झाल्यावरती ते व्यवस्थित होऊन जाईल. आता आपल्या बऱ्यापैकी हे मिश्रण ठीक झालेलं आहे. कुकिंग प्रोसेस अगदी 2 ते 3 मिनटं आहे याचे. तर तुम्हाला झटपट असे जर मोदक बनवायचे असेल तर तुम्ही ही मेथड फॉलो करू शकता. खूप टेस्टीही बनतात आणि सुपर इझी आहेत. आता मी याच्यातला अर्धा पोर्शन काढून घेणार आहे साईडला. जर तुम्हाला एकाच प्रकारचे बनवायचे असतील तुम्ही हेच मिश्रण वापरून मोल्ड मध्ये टाकूनही बनवू शकता सिंपल मोदक. आता मी जसं केसर पिस्ता मोदक बनवणार आहे तर मी याच अर्ध मिश्रण काढून घेते. आता या जे अर्ध मिश्रण मध्ये मी थोडे केसरच्या काड्या घालून दुधामध्ये भिजवून ठेवले होते ते मी या मिश्रण मध्ये टाकून घेते. आता दुसरं जे मिश्रण आपण काढून ठेवलेलं त्यामध्ये मी पिस्ता असे थोडे चॉप करून घेतले ते टाकते. त्यालाही आपल्याला मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. आपले खूप रिच असे मोदक होणार आहे. बाप्पालाही मोदक जसे खूप प्रिय आहे, तर तुम्ही ही नक्कीच डिश ट्राय करा आणि आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आपले दोन्ही मिश्रण आता रेडी आहेत. मी इथे मोदकचा साचा घेतलाय. आता फर्स्ट मी व्हाईट वाला जे मिश्रण आहे पिस्ताचे ते टाकणार आहे. व्यवस्थित दाबून घ्यायचं आपल्याला. व
व्यवस्थित दाबला नाही तर आपला शेप व्यवस्थित येणार नाही। आता मी इथे केसरचा जो गोळ मिश्रण आहे त्याचा गोळा बनवून घेतलाय, ते मी यात टाकते सेंटरमध्ये। त्यालाही आपल्याला दाबून घ्यायचं आहे। जे एक्स्ट्रा पार्ट आहे ते काढून घ्यायचं आहे आपल्याला साईडचा। बघा आपला मोदक हा रेडी झाला आहे, दिसायला किती सुंदर दिसतोय। मी तुम्हाला आणखीन एक करून दाखवते। आता मी इथे आधी आपला केसरचं मिश्रण घेते। त्यालाही आपल्याला प्रेस करून घ्यायचंय। सेंटरला आपल्याला जे आपण पिस्ताचं मिश्रण बनवलेलं ते टाकणार आहोत। साइड्स आपल्याला काढून घ्यायचे। बघा जा दिसतंय ना भारी आपला मोदक। तुम्हीही ट्राय करा, सरळ सोपी रेसिपी आहे। आणि आम्हाला कळवायला विसरू नका कमेंट बॉक्समध्ये कसे झालेत ते आपले मोदक। अशा प्रकारे आपले सर्वही मोदक बनवून झालेले आहेत। जर तुम्हाला आमची आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा आणि कमेंट बॉक्समध्ये कशी झाली आहे ती कळवायला विसरू नका। थँक्यू फॉर वॉचिंग, कीप सपोर्टिंग। जर तुम्ही नवीन असाल आमच्या चॅनलवरती तर चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला मोटिवेट करा। थँक्यू।